कुठलीही निवडणूक ही गंभीरतेने घ्यायची असते आणि त्यामुळे आम्ही ती गंभीरतेनेच घेतलेली आहे. नाना पटोलेंना असं काहीतरी बोलायची सवय, त्यांना त्यांच्याही पक्षात कोणी गांभीर्याने घेत नाही, तुम्ही पण बिलकुल गांभीर्याने घेऊ नका. भीमाशंकर आपलं आहे, भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे, कोणी कुठला दावा केल्यामुळे त्याच्यात काही परिणाम होणार नाही. सर, आज अचानक पुणे दौऱ्यावरती आलेला आहात आणि या सगळ्या कसबा आणि चिंचवडच्या रणधुमाळीमध्ये तुमची आता एंट्री झाल्याचं पाहायला मिळतं या सगळ्याच्या? नाही, अचानक वगैरे काही नाही, माझं ठरलेलंच होतं. माझी एक बैठक या ठिकाणी होती, त्या बैठकीकरता मी आलो होतो. अर्थातच आता निवडणूक आहे तर मी येणारच आहे. काय नेमकं आजचं नेमकं दौरा कसा असणार आहे या सगळ्या याच्यामध्ये? कारण कसबा खरं तर भाजपचा बालेकिल्ला आहे, मात्र भाजपने मोठी ताकद त्या ठिकाणी लावली असं पाहायला मिळतं. कुठलीही निवडणूक ही गंभीरतेने घ्यायची असते आणि त्यामुळे आम्ही ती गंभीरतेनेच घेतलेली आहे. कसब्याची असेल किंवा चिंचवडची असेल, दोन्ही निवडणुका आम्ही गंभीरतेने घेतल्या. आमची सगळी यंत्रणा त्या ठिकाणी कामी लागलेली आहे आणि मला विश्वास आहे की दोन्हीकडे आम्ही निवडू. सर, आपण बापट सरांची सुद्धा भेट घेणार आहात या सगळ्या दौऱ्यामध्ये, काय नेमकं? मागच्या वेळेस मी बापट साहेबांची भेट घेतली होती. बापट साहेब आमचे नेते आहेत आणि त्यामुळे त्यांची भेट घेणं मला असं वाटतं म्हणजे त्यात काही वेगळी बातमीसारखं काही नाही. ते आमचे नेते, मी भेटतो त्यांना. गृहमंत्री राज्यपालांचं शपथविधी कधीपर्यंत होणं अपेक्षित आहे? आता राज्यपाल स्वतः ठरवतील. बाबा ते हे का थांबवलं तुम्ही ट्रॅफिक का थांबवला? चला ट्रॅफिक सोडा सगळा. तो सर, नाना पटोलेंनी आता एक गंभीर आरोप केलेला आहे की अमरावतीची जी जागा आहे ती निकाल त्यांच्या बाजून लागावं यासाठी 50 कोटींचं ऑफर देण्यात आली होती, तसा फोन सुद्धा आला होता. सर, नाना पटोलेंना असं काहीतरी बोलायची सवय, त्यांना त्यांच्याही पक्षात कोणी गांभीर्याने घेत नाही, तुम्ही पण बिलकुल गांभीर्याने घेऊ नका. उद्या ते अशा प्रकारचा फोन अमेरिकेतनं आला होता असंही सांगू शकतात, किंवा इंग्लंडच्या राष्ट्राध्यक्षांनी फोन केला होता असंही सांगू शकतात, काही बोलू शकतात. मी तरी याला गांभीर्याने घेत. सर, तुमच्या टीव्ही लाईनवरतीच केलेल्या मोठ्या गौप्यस्फोटानंतर मोठी चर्चा सुरू झालेली आहे आणि विरोधकांकडनं जो काही आरोप केला जातो की असत्याशी संगत किंवा असत्याचा आधार घेत, पवारसाहेबांनीच यावरती म्हटलं की देवेंद्र फडणवीसांनी असत्याचा आधार घेऊन अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलेलं आहे. मी जे बोललो ते 100% सत्य बोललो आहे, त्यात कुठलंही असत्य नाही. त्याचे वेगवेगळे इंटरप्रिटेशन्स तुम्ही काढले आहेत, मी त्या इंटरप्रिटेशनबद्दल आज बोलणार नाही. पण याच्यापेक्षा जास्त मला बोलायचं आहे की योग्य वेळी बोलेन ती वेळ यायची. पण तुमच्या स्टेटमेंट नंतर अजित पवार नॉट रिचेबल झालेत, अजूनपर्यंत समोर येऊन बोलत नाही आहेत कुठलेही स्टेटमेंट. दादांच्याबद्दल मी काय बोलू? मी शेवटी त्यांना काय बोलायचं ते त्यांनी ठरवायचं. संजय राऊत म्हटलं ते काम फार धरत आहे. संजय राऊतांना कामधंदेच नाही, संजय राऊतांना काही कामधंदे आहेत. सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हालाही एम्प्लॉयमेंट मिळते, एम्प्लॉयमेंट म्हणजे शब्द चुकीच आहे, पण तुम्हालाही न्यूज मिळते, त्यांनाही कामधंदा मिळतो, चालू झालं तुमचं, चांगला मजा येते. भीमाशंकरचा महत्वाचा प्रश्न आहे, भीमाशंकरचा महत्वाचा या प्रश्नावर काय प्रतिक्रिया आहे? आसामने दावा केला आहे, म्हटलं भीमाशंकर असल्याचं. असं कोणी दावा विवा करू शकत नाही. भीमाशंकर आपलं आहे, भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग आहे, कोणी कुठला दावा केल्यामुळे त्याच्यात काही परिणाम होणार नाही. आपलं भीमाशंकर जे आहे हे शतकानुशतकं त्या ठिकाणी ज्योतिर्लिंग मानलं गेलं आहे, त्यामुळे मला असं वाटतं की उगीच दुसऱ्या कोणाला महत्त्व देऊन आपण त्यांचं महत्त्व का वाढवतो.